आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गाडी विकलाय तर पहिला कागदपत्रे क्लिअर करा, नाहीतर मग नोटीस, मूळ मालकच दोषी. वाहतूक नियम मोडताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या वाहनधारकांना ई चलनद्वारे दंडाची नोटीस पाठवण्यात येत आहे. मात्र ज्यांनी वाहनाची विक्री केली आहे पण गाडीची कागदपत्रे मूळ मालकाच्या नावावरच आहेत, अशा वाहनांची नोटीस मूळ मालकाला जात आहे. त्यामुळे वाहन विक्री करताना गाड्यांची कागदपत्रे क्लिअर करून घ्यावीत असे आवाहन वाहतूक शाखेच्या वतीने केलं आहे. महापालिका क्षेत्रात विविध मार्गावर 79 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. गेल्या 15 आठवड्यात 175 अधिक बेशिस्त वाहनधारकांना नियम मोडताना टिपलेला आहे. त्यांना दंडात्मक कारवाईसाठी ई चलन नोटिसा बजावल्या आहेत. वाहतूक शाखेकडे सर्व वाहनांच्या नंबरचे सॉफ्टवेअर आहे, त्यावर नियम मोडणाऱ्या वाहनाचा नंबर टाकला की संबंधित वाहनाची संपूर्ण कुंडलीच समोर येते. यामध्ये वाहनाच्या इंजिनच्या चेसिस नंबरसह वाहन सध्या कुणाच्या नावावर आहे याचा पत्ताही येतो. त्यामुळे प्रत्यक्ष वाहनधारक कोण हे माहीत नसले तरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आलेल्या वाहनाच्या नंबरवरून संपूर्ण माहिती घेऊन मालकाला नोटीस पाठवली जाते.